स्थानिकांनी मागणी करून सुद्धा टोलमध्ये सूट न दिल्यानं भाजप उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी धडक मोर्चाचा दणका देत आयआरबी टोलनाका प्रशासनाला वठणीवर आणलंय. या दणक्यानं टोलनाका प्रशासनानं 1 जानेवारी 2021 पासून टोलमध्ये सूट देण्याचं आश्वासन दिलं आहे. पनवेल तालुक्यातील किरवली इथं असलेल्या शिळफाटा टोलनाक्यातून स्थानिक ट्रान्सपोर्टच्या छोट्या मोठ्या वाहनांना सूट दिली जात नसल्यानं त्रिमूर्ती चालक मालक संघटनेच्या माध्यमातून भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली किरवली टोलनाका प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाची तीव्रता पाहून पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात होता. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील धडक मोर्चाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व आंदोलकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून आभार व्यक्त केलं. या आंदोलनाला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत, नगरसेवक हरेश केणी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, चाहूशेठ पाटील, गोपीनाथ पाटील, विनोद पाटील, रोहिदास पाटील, मोतीलाल कोळी, संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, उपाध्यक्ष राम पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या दरम्यान आयआरबी टोलनाका प्रशासनाकडून चर्चेसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळांना आमंत्रित करण्यात आलं. यावेळी झालेल्या चर्चेत टोलनाक्यावरून रोहिंजण परिसरातील स्थानिक चालक मालक नोंदणीकृत संघटनेच्या सभासदांची मालवाहतूक वाहने विनाशुल्क वाहतूक करत होती, मात्र सध्या संस्थेच्या वाहनांना टोल आकारले जात असल्यानं त्यांना टोल माफी द्यावी अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या चर्चेदरम्यान केली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचंही नमूद करण्यात आलं. यावेळी प्रशासनानं त्रिमूर्ती चालक मालक संघटनेच्या वाहनांना 1 जानेवारी 2021 पासून टोलमध्ये सूट देण्याचं मान्य केलं. तसेच यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात विषय मांडून त्यांना कमी पगारावर काम करावं लागत असल्यानं त्यांना किमान वेतन 15,000 रुपये पगार द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. खारघर कामोटा इथले टोल हे या ठिकाणी स्थानिक गाड्यांच्यासाठी किंवा भारतीय गाड्यांसाठी बंद झाले. त्याच्यानंतर JNPTचे टोल नाके देखील या ठिकाणी आपोआप त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी बंद करून दाखवले. तशा पद्धतीनं हा MSRDCचा रस्ता आहे, राज्य शासनाच्याकडे आहे. आम्ही राज्य शासनाच्याकडे मागणी करतो की या पद्धतीनं तुमच्याकडून ही सर्व्हिस रोड सोडून द्या. आता या रस्त्यावरती गावांची लोकसंख्या वाढत चालली आहे, तर यामुळे या सगळ्या परिसरामध्ये ट्रॅफिकची समस्या ही आपल्या समोर आहे. ही अशा पद्धतीची होत राहते आणि त्यामुळे IRB कुठे ना कुठेतरी सहानुभूतीनं पाहण्याची आवश्यकता आहे. आणि या दृष्टिकोनातून आज तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. निश्चित पद्धतीनं तुमच्याकडे असलेले कामगार, या कामगारांच्या अनुषंगानं आपली आज ओझरती चर्चा झाली, पण पुन्हा एकदा ही चर्चा करून त्यांची सर्व्हिस तुम्हाला पूर्ण मिळावी आणि त्यांना त्यांचा योग्य तो मोबदला मिळावा या दोन्ही गोष्टींच्यासाठी आम्ही तुमच्याशी पुन्हा एकदा चर्चा करायला मागतोय. यासाठी निश्चितपणे तुमच्याकडे येऊ. येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा व्यवसाय वाढावा काही प्रश्न नाही, पण त्यामध्ये इथल्या स्थानिकांचा विचार व्हावा यालाही तुम्ही प्राधान्य द्यावं, लक्ष द्यावं अशी विनंती या निमित्तानं तुम्हाला करतो. ज्या टेम्पो चालक मालक संघटनेच्या मागणीवरून या आमंत्रणावरून आज आमचे सर्व राजकीय क्षेत्रातले या परिसरातले सहकारी आलेले आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आज उद्या 2 दिवसामध्ये आपली सगळी कागदपत्र त्यांच्याकडे सबमिट करूया, जेणेकरून 1 तारखेपासून या सगळ्या वाहनांना अन्य सर्व संघटना आहेत त्याच्याप्रमाणेच आपल्याला सवलत मिळेल. जे कर्मचारी, खरं म्हणजे हा विषय नव्हता कर्मचाऱ्यांचा, परंतु साहेब ह्या कर्मचाऱ्यांसाठी ही तो विषय रेटून धरला की ह्या 8,000 पगारावर हे कर्मचारी इथे राबतात, त्यांनाही तुम्ही कुठेतरी न्याय द्या, कारण इथे 8,000 काय होतो. मग तुम्ही जे मिनिमम वेजेस चालले राज्याचा, देशाचा जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे ह्या लोकांनाही न्याय द्या. तो विषय ठीक आहे, आज का आपण जास्त चर्चा केली नाही, त्या चर्चेसाठी आमदार साहेब त्यांना बोललेत, तिथे कर्मचारी हजर होते, त्यांनाही बोलले की तुमचाही जो निर्णय आहे आम्ही परत एकदा इथे येऊ, तुम्हालाही जो न्याय, मागच्या वेळी साहेब आम्ही एक बैठक घेतली होती का, जो मिनिमम वेजेस यांना आम्ही 15,000 केले होते, नक्कीच त्याप्रमाणे जे आता नवीन नियम कशा प्रकारे येतील त्या प्रकारे न्याय द्यायचं काम त्या कर्मचाऱ्या, या टोल नाक्यावर जे कर्मचारी, कारण हे पूर्ण कर्मचारी इथले स्थानिक जे, त्यांनाही न्याय देण्याचं काम करू. आणि ह्या ठिकाणी आपले जे जे कागदपत्र आहेत, राम पाटील, लक्ष्मण पाटील यांना तिथे फॉलोअप करणे आपल्या युनियन माध्यमातून, ते दोन्ही
आपले जे या अध्यक्ष आणि युनियन नेते आहेत ते ह्या अधिकाऱ्यांशी फॉलोअप करतील. आपल्या ज्या मागण्या आहेत आपले जे या पंचकृषीतील साहेबांनी सांगितले की 10 ते 15 किलोमीटरचे यांना तुम्ही पूर्णपणे सुटच द्या आणि काही जे नियम ठरतील ते बसून ठरतील. 1 तारखेच्या आतमध्ये आपल्या पूर्ण ज्या मागण्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील आणि त्याही 2-3 दिवसात आपल्याला टाईम दिले नाही दिल्या तर साहेबांनी असून परत एकदा येऊन आम्ही ज्या पद्धतीने इथे जो टोल नाका आज इथे नाही बसतात आम्ही तिथे बसून हा टोल नाका पूर्ण बंद करू आणि त्याही 2-3 दिवस दिल्यात नक्कीच आपल्या ज्या सर्व मागण्या पूर्ण होतील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.